आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची धुमाळे कुटुंबियांनी बनवले इको फ्रेंडली आकाश कंदील, चायना वस्तूंना फाटा देत भारतीय कला सादर. कोरोची येथील लोकमान्य नगर लक्ष्मी वसाहतीमधील नरेंद्र धुमाळे यांनी चायना वस्तूंना फाटा देत स्वदेशी भारतीय आकाश कंदील बनवून आपली कला सादर केली आहे. सदर आकाश कंदील आकर्षक व आखीव रेखीव असून आईस्क्रीमच्या कांड्यांपासून बनवले आहेत. त्यांच्या आकाश कंदिलांना ग्राहक वर्गातून मोठी मागणी होत आहे व ते आकाश कंदील स्वस्त विक्री करणार असून इतर एजंटांना न देता कमी किमतीमध्ये हे आकाश कंदील विकले जाणार असल्याची माहिती त्यांचे वडील लक्ष्मण धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हे आकर्षक आकाश कंदील त्यांचे कुटुंबीय बनवित असून त्यामध्ये सौ आकाताई धुमाळे, सौ पूजा धुमाळे, सौ लक्ष्मी धुमाळे, तेजस धुमाळे, हर्षवर्धन धुमाळे, योगिता धुमाळे, नंदकिशोर धुमाळे हे सर्व कुटुंबातील सदस्य या कामात मग्न आहेत. आकर्षक आकाश कंदील ग्राहकांच्या विक्रीसाठी ठेवले आहेत. त्यांचे आकाश कंदील पाहण्यासाठी ग्राहक वर्ग व नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. माझे नाव तेजस नरेंद्र धुमाळे. मी चौथीमध्ये शिकतो. मला थोडा जरी वेळ मिळाला की छोटे छोटे आकाश कंदील करतो. वडिलांमुळे मला ही कला मिळाली आहे. चीनी वस्तू खरेदी करू नका, भारतीय वस्तू खरेदी करा. नमस्कार, माझं नाव नरेंद्र लक्ष्मण धुमाळे, राहणार कोरोची. ते लहानपणापासून मला कलेची आवड आहे, त्यामुळे मी असे नवीन नवीन काय असेल ते वस्तू तयार करतोय. यावेळी मी माझ्या मनात आलं की चायनाने जी पाकिस्तानला मदत केली आहे ते चायनाच्या वस्तू न खरेदी करता आपण आपल्या भारतीय वस्तू पण आपण खरेदी करू शकतोय आणि चायनावाल्यांच्या किंवाही आपण छान वस्तू बनवू शकतोय. त्यासाठी हा माझा पर्यायच आहे आणि ही कलेची आवड आहे म्हणताना आम्ही अशा वस्तू तयार करतोय आणि स्वतः तयार करून स्वतः आम्ही बाजारात नेऊन विकतोय. मग ह्यासाठी आमचे घरचे सर्व सदस्य आहेत, बाहेरचं कोणी व्यक्ती नसून आम्ही सर्वजण आहे. आमची लहान मुलं आहेत, आई वडील आहेत, पत्नी आहे, भाऊ आहे. प्रत्येकजण आपापली जबाबदारी पूर्ण करून अशा प्रकारे आम्ही या घरगुती आकाश कंदील पूर्ण करतो.